उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आसुळगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, शशिकांत शेळके, भाजप कार्यकर्ते दशरथ म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजोत शेळके, पवन शेळके, अशोक हुद्दार, बाळा नाईक, रमेश नाईक, विवेक होन, मोतीराम कोळी, मुख्याध्यापिका जयश्री मुंडे यांच्यासह शिक्षक वृंद आणि मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी जे जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहेत त्यांना एससी आणि एसटी या कॅटेगरीतल्या मुला मुलींना या ठिकाणी गणवेश येत असतात आणि मग जे ओपन आहेत ओबीसी आहेत अशा मुलांना या ठिकाणी गणवेश उपलब्ध होत नाही. आणि प्रत्येक वर्ष दशरथ म्हात्रे या आपल्या मुलाच्या वाढदिवसाचं या ठिकाणी औचित्य साधून या मुलांना कपडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतात. मी त्यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या दातृत्वाची व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कुठेतरी मुलाचा वाढदिवस हॉटेलमध्ये किंवा इतर साजरे करताना तिथे पैसे उडवण्यापेक्षा आपण आपल्या विभागातील जे गरीब आणि गरजू त्या विद्यार्थ्यांना जर आपण असा कार्यक्रम करून जर साजरा केला तर नक्कीच त्याचं मोल हे मोठं आहे. कारण ही जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सर्व गरीब आहेत. कोणाचे वडील ड्रायव्हर आहेत, कोणाची आई भांडी धुण्याचं काम करते, मोलमजुरी करणारी अशी ही सर्व विद्यार्थी आहेत. 350 जो आमच्या शाळेचा पट आहे 1 ते 8 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. शेड आम्हाला आता या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी निश्चितच गैरसोय होते. कारण आमचे 4 वर्ग या ठिकाणी समोरच आहेत आणि 4 वर्ग हे बसण्याच्या आता मनस्थितीत नाही किंवा त्या मोडकडे आले आहेत. तरी आम्हाला जिल्हा नियोजनमधून आपण या ठिकाणी वर्ग खोल्या आणि कंपाऊंड वॉल या 2 वस्तू या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्याव्या. इतर एनजीओच्या मार्फत बऱ्याचशा गोष्टी येत असतात परंतु मुलांना बसण्यासाठी आता अडचण निर्माण होत आहे. तरी आपण त्या गोष्टीची आम्हाला उपलब्ध करून द्याल अशी आशा बाळगतो. आज इथे शालेय साहित्याचं वाटप हे ठेवण्यात आलेलं आहे. शालेय साहित्याचं वाटप हे ठेवायचं मागचं कारण की आपल्याला जर मोठं व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी पूर्ण चांगल्या शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि जर समजा ते चांगलं शिक्षण जर आपल्याला भेटू शकलं आपण पाहता की आज जगभरातल्या टॉप 10 मध्ये पूर्वी धीरूभाई अंबानी येत होते, त्यांचं शिक्षण किती होतं तर ते लौकिक कारणाने 10वी सुद्धा पास नव्हते. त्याचबरोबर आज एवढे मोठे उद्योजक मानले जय मात्रेजी यांचं पण शिक्षण त्यांचं काय असेल तर लौकिक कारणाने त्यांना सुद्धा 10वी पास असं आपल्याला बोलता येणार नाही. परंतु त्यांनी त्यांच्या आजूबाजूला जे सर्व काही होतं ते चांगल्या रीतीने ते आत्मसात करायचा प्रयत्न केला. पूर्वीच्या काळची परिस्थिती वेगळी होती, आज परिस्थिती चांगली आलेली आहे. आणि त्यासाठी जर आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो, वाचू शकतो, चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो, चांगल्या प्रकारे समोर असलेलं ज्ञान हे ज्ञान आपण आत्मसात जर करू शकतो तर नक्कीच आपली प्रगती ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि त्यासाठीच या इथे आपण चांगल्या प्रकारे आपलं वातावरण आपल्याला चांगलं भेटावं म्हणून आज माननीय दशरथ म्हात्रे यांनी आर्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे शालेय साहित्याचं वाटप ठरवलेलं आहे. या साहित्याचा आपण वाटप करा, आपण चांगला वापर करा आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे आपण शिक्षण घ्या. शिक्षण घेताना फक्त पुस्तकी शिक्षण महत्वाचं नाहीये, आपण वर्गाच्या समोर आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो का, निबंध आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो का, चित्रकला आपण चांगल्या प्रकारे चित्र काढू शकता का, मनापासून काढू शकता का, आपल्यापैकी किती जण हे कविता चांगल्या प्रकारे बोलू शकतात हे ह्याला पण फार महत्व आहे. याच्यामुळेच आपण मोठं होऊ शकतो एवढं आपण लक्षात ठेवावं. चांगल्या प्रकारमध्ये आपण खेळामध्ये असायला हवं. आणि मी आता बोललो
या सगळ्या कलांमध्ये आपण पारंगत असायलाच हवं असं नाहीये. कुठल्याही एका कलेमध्ये पण चांगल्या प्रकारे जर आपण पारंगत झाला तर नक्कीच आपण पुढील काळामध्ये एक सारखा मोठा असं चालता आपण नागरिक म्हणून आपण होऊ शकता आणि आपल्यामुळे आपल्या घराचा विकास होऊ शकतो, आपल्या आपल्या नातलगांचा त्यांचा सुद्धा विकास होऊ शकतो. तरी ही सर्व जबाबदारी आपण लक्षात ठेवावी, आपण चांगल्या प्रकारे मोठं व्हावं, आपल्याला या इथे आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं यासाठीच या इथं दशरथ मात्रे जी असतील, अजून त्याचबरोबर काका शेट्टी असतील, इथं सर्व मान्यवर असतील, हे आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. या सर्व संधींचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या, आपल्याला चांगले शिक्षण लाभलेले आहेत त्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या आणि पुढच्या काळामध्ये एक सारखा समृद्ध मोठा असा आपला आसुरगाव होईल, आपण एक चांगले नागरिक होऊ यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. आज या इथे आर्यनच्या मुळे आपल्याला हे सर्व साहित्य भेटत आहे. सर्वांनी या इथे आर्यनला इथं शुभेच्छा द्या आणि त्याचबरोबर दशरथ मात्रे यांचं मी इथं अभिनंदन करेन की आपण एक वाढदिवस चांगल्या प्रकारे आपण इथं साजरा करत आहात. पुढचा सुद्धा आपण याच्यामध्ये करतात. आपले सर्व कार्यक्रम हे अशाच साध्या चांगल्या प्रतीचे असे आपले कार्यक्रम असतात. दरवर्षी लोक जेव्हापासून आर्यन झाला वाटतं मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये गणवेश किंवा काही साहित्य दिलं नसेल पण दरवर्षी दशरथ मात्रे आपल्या मुलाचं वाढदिवस या शाळेमध्ये साजरा करत असतात आणि म्हणजे त्याचा फायदा नक्कीच या विद्यार्थ्यांना होतो. कारण ते शाळे उपयोगी जे काही वस्तू आहेत ते देण्याचं काम दशरथ मात्रे नेहमी करत असतात. पण मग काकाने सांगितल्याप्रमाणे रामशिव ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे पण कित्येक वर्ष झाली 27 वर्ष तिचे तिथं आहे असतील याला माहीत आहे पण दरवर्षी बदलतात. पण तो तेव्हापासून जेव्हापासून रामशिव ठाकूर विकास मंडळाची स्थापना झाल्यापासून 27 वर्ष झाली त्याला दरवर्षी कोरोनाचा काळ सोडला तर दरवर्षी आपण या शाळेमध्ये आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी येण्याचा जवळजवळ 100% प्रयत्न असतो माझा. तर अशा पद्धतीनं रामशिव ठाकूर साहेब सुद्धा आपल्याला नेहमी मदतीचा हात पुढे करत असतात. सुरुवातीच्या काळामध्ये मंडळातर्फे सुद्धा आपण हे साहित्याचं वाटप करत होतो पण आता गव्हर्नमेंट आहे किंवा दशरथ मात्रेसारखी दातूर्व रामशिव ठाकूर साहेबांकडून घेतलेले काही लोक आहेत हे लोक सुद्धा आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मदत करायला लागलेले आहेत आणि म्हणून एक अतिशय चांगलं काम दशरथ मात्रे तुमच्या अभिनंदन होते. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. आणि आपण विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे चांगला अभ्यास करावा, नुसतं शिकून फायदा नाही. आता 11वीचा आता बघा 10वीचा रिझल्ट किती लागला, आता 90-95 वाली मुलं सुद्धा मेरिटला अजून तिथं बसली नाही. अजून काय करतात का मी 90-95% मार्क्स म्हणून माझं मला अजून ऍडमिशन मिळत नाही. तर हे शिक्षण कुठं पुढं चाललं आहे त्या शिक्षणाचा पाठलाग खरंच खरं म्हणजे आपण सर्व विद्यार्थ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्त.